शहर में अपराधियों के हौसले बुलंद दिख रहे हैं। अंबाजरी थाना क्षेत्र में आरोपियों ने पैसों की मांग करते हुए 3 लोगों को जख्मी कर दिया। पहले तो आरोपियों ने पब में एंट्री के नाम पर बाउंसर को चाकू से हमला कर दिया और उसके बाद एक वृद्ध दुकानदार पर हमला किया। इस दौरान उसे बचाने सामने आए एक युवक को भी जख्मी कर दिया। पुलिस ने इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है। जानकारी मिली है कि अंबाजरी थाना क्षेत्र में कुछ अपराधियों ने पहले तो एक पब में हंगामा कर बाउंसर को जख्मी कर दिया और उसके बाद एक दुकानदार और युवक को जख्मी कर दिया। हुआ यूं कि वेस्ट हाईकोर्ट रोड पर स्थित पायरेट्स पब में पहले तो अपराधियों ने एंट्री के नाम पर गेट पर स्थित प्रकाश नामक बाउंसर को पेट में चाकू मारकर जख्मी कर दिया और उसके बाद वहाँ से भाग गए। घटना के बाद आरोपी एक दुकान में घुसे, जहाँ दुकानदार को जख्मी कर एक युवक को भी जख्मी कर दिया। इस मामले में निखिल उर्फ निक्की, दिलीप निखाड़े, हर्षल उर्फ शैला, राजेंद्र सेलुकर, जिया खान, गुल मुस्तका खान नामक आरोपियों का समावेश है। जख्मियों में प्रकाश राउत, राधिका प्रसाद त्रिपाठी, अंकित भीमराव पौनिकर का समावेश है। पुलिस ने इस मामले में निखिल निखाड़े को गिरफ्तार कर लिया है और बाकी आरोपी फरार बताए जा रहे हैं। अंबाजरी आदमी मध्य आम्ही 14 तारखेला रात्री पेट्रोलिंग करत असताना साधारण 8:30 वाजताच्या सुमारास आम्ही जेव्हा शंकरनगर चौकाकडून लक्ष्मी दोन चौकाकडे येत असताना त्या ठिकाणी एक ग्लास बिल्डिंग आहे, तिथे पॅरेड नावाचं बियर बार आहे, त्याच्या खाली त्याचे जे सुरक्षा रक्षक होते बाउन्सर, त्यांनी 3 लोकांना वरती जात असताना त्यांना अडवलं, त्यांची चेकिंग करत असताना त्यांना त्यांच्या खिशामध्ये चाकू दिसून आला, त्यामुळे त्यांनी वरती जाण्यासाठी त्यांना मनाई केली। त्यावरून त्यांनी राग येऊन त्या बाउन्सरच्या पोटामध्ये 2 व्यक्तींनी चाकू मारला आणि त्याला जखमी करून पळून गेले। आणि त्यानंतर 1-5 मिनिटांमध्येच आम्ही त्या ठिकाणी पोचलो, त्या जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये रवाना केलं आणि त्या आरोपीच्या विरुद्ध आम्ही अंबाजरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 307 अपराध नंबर 107 507 507 2 34 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपींचं नाव आहे हर्षल राजेंद्र सेलुकर, वय 29 वर्ष, राहणार बजरंगनगर, प्लॉट नंबर 114, पोलीस ठाणे अजनी। या आरोपीच्या विरुद्ध यापूर्वी 2307 302 गुन्हे, 326 324 रायटिंग, त्याचबरोबर तडीपारीची सुद्धा कारवाई झालेली आहे। हा रेकॉर्डवरील हार्ड क्रिमिनल आहे, त्याच्याविरुद्ध इमामवाडा आणि अजनी पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे 14 ते 15 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर त्याचा दुसरा साथीदार होता निखिल दिलीप निखारे, वय 26 वर्ष, राहणार शिरसपेठ, नांदूरगरचा वाडा, इमामवाडा पोलीस स्टेशन, त्याच्याविरुद्ध सुद्धा कलम 324 आणि इतर बॉडी ऑफेन्स दाखल आहेत। आणि याच्या हर्षलचा हा साथीदार असतो, प्रत्येक काही गुन्ह्यामध्ये त्याच्या एकत्र येऊन त्यांनी गुन्हे केल्याचे दिसून येत आहे। आणि त्याचा तिसरा साथीदार होता जिया उर्फ लाला, गुलाम मुस्तफा खान, राहणार हकीकुल्ला कामगार कॉलनी, पोलीस स्टेशन कपिलनगर। याच्या अभिलेख तपासलापर्यंत याच्यावर अजून कुठल्याही प्रकारचा अपराध दिसून येत नाही, तरी आम्ही अजून अभिलेख तपासून त्याबद्दलची अधिक माहिती घेत आहोत। या 3 जे आरोपी आहेत, मुख्य आरोपी, त्यांनी दारूच्या नशेत येऊन आणि हॉटेलमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करून तेथील बाउन्सरला दमदाटी करून आणि त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यावरून आम्ही सदरचा अपराध दाखल केला आहे। त्यातील जो एक आरोपी होता निखिल दिलीप निखारे यांना आमच्या DB पथक, त्याचबरोबर पोलीस ठाणे सीताबर्डीचं DB पथक, माननीय जोरटू सरांच्या आदेशाने आम्ही संयुक्त मोहीम राबवली आणि निखिल दिलीप निखारे या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि त्याला पोलीस स्टेशन सीताबर्डी येथील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। माननीय न्यायालयाच्या परवानगीने त्यांना सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही ताब्यात घेऊन त्याचा जो मुख्य आरोपी आहे हर्षल सेलुकर याला आम्ही लवकरच आमच्या DB पथकामार्फतीने अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहोत। यानंतर ह्याच आरोपींनी साधारण 1/2 तासानंतर त्या शंकरनगर ते लक्ष्मी भवन चौक या रोडला 1/2 तासांनी बाईकवर आले। एक काळ्या कलरची बाईक होती 8085 नंबर, MH31S8085, काळ्या रंगाची ॲक्टिवाने ते जोरात आले आणि त्यांनी लक्ष्मी भवन चौकाच्या भटकभाई ज्वेलर्सच्या बाजूला एका सायकलवर एक वयस्क व्यक्ती सिगरेट विकत होता, त्याला आणि त्याच्या सोडीला जे 2-3 लोक उभे होते यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांनी तिथेसुद्धा त्यांना जीवा मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। त्याच दरम्यान आम्हीसुद्धा तिथे पेट्रोलिंग हजर होतो, आम्ही तात्काळ 20 ते 30 सेकंदामध्ये त्या घटनास्थळी पोहोचलो आणि आरोपींचा आम्ही स्वतः आमच्या DP पथकामार्फतीने पाठलाग केला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करा, परंतु पुढे सुभाषनगरच्या पर्यंत आम्ही पाठलाग केल्यानंतर ते एका गल्लीमध्ये आतमध्ये पळून निघून गेले। आमची 4-व्हीलर असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही।
त्यानंतर त्याचं वर्णन आणि इतरत्र माहिती आम्ही संपूर्ण कंट्रोलला आणि वरिष्ठांना दिल्यानंतर सर्व नागपूर CCD पूर्ण पोलीस टीम त्याच्या शोधावर आहे. लवकरच त्याला शोधून आम्ही अटक करून पुढील कारवाई करणार आहोत. शहर में अपराधियों के हौसले बुलंद दिख रहे हैं. नए नए अपराधी आए दिन घटनाओं को अंजाम दे रहे हैं और ऐसे में जरूरत है कि पुलिस ने अपराध और अपराधियों पर काबू पाना चाहिए. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट. अम्बाजरी पुलिस स्टेशन की हद में एक कैफे के मैनेजर को डरा धमका कर खंडनी मांगने का मामला सामने आया है. घटना 12 फरवरी की है जिसकी रिपोर्ट गुरुवार को दर्ज की गई. मामले में खास बात यह है कि एक आरोपी रामटेक शिवसेना गुट के पदाधिकारी का निकटवर्ती है. मिली जानकारी के अनुसार अम्बाजरी पुलिस स्टेशन के हद में गोकुलपेट परिसर में एक कैफे में यह घटना हुई है जहां 12 तारीख को आरोपियों ने मैगी खाने के बहाने हुक्का कैफे में प्रवेश किया जिसके बाद अंदर जाकर हुक्का मंगाया. कैफे बंद करने के वक्त जब आरोपी रोशन शनिश्वर को बिल मांगा गया तब उसने बखेड़ा खड़ा करते हुए फिरियादी कैफे मैनेजर अजय किशोर सिंह को धमकियां देकर खंडनी की मांग की. मैनेजर ने तब 10,000 देकर मामला तो शांत कर दिया मगर बाद में पुलिस में मामला दर्ज करा दिया. आरोपी ने हर महीने 1,00,000 रुपए देने की मांग करने की बात भी की जा रही है. पुलिस ने इस मामले में मुख्य आरोपी पांड्राबोड़ी निवासी रोशन शनिश्वर, रामटेक निवासी यश राजू भोसकर, आकाश वाघमारे और सुभाष शकर निवासी मनीष राउत के खिलाफ मामला दर्ज किया है. पुलिस स्टेशन अंबाझरीच्या हद्दी मध्ये एक सोशा नावाचं हॉटेल आहे, कॅफे आहे. त्याच्यामध्ये 12 तारखेला रात्री 12:30 ते 3 वाजताच्या दरम्यान हॉटेल बंद झालं होतं. बंद झाल्यानंतर एक 4 लोक हॉटेलचा दरवाजा ठोठावला. त्यातील सिक्युरिटी गार्डने दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आम्हाला जेवण करायचे आणि जबरदस्ती आतमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा जो मॅनेजर होता अजय सिंग त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की हॉटेल बंद झालेलं आहे, आता तुम्हाला काही मिळणार नाही. परंतु त्याची जो मुख्य आरोपी जो होता रोशन शनेश्वर त्यांनी त्याला जबरदस्ती आम्हाला जेवण पाहिजे असं आग्रह धरला. त्यामुळे ते बसले आणि त्यांनी एक हुक्काचा पॉटसुद्धा हर्बलचा मागितला आणि ते सगळं झाल्यानंतर ते बराच वेळ झाल्यानंतर ते हॉटेलमधून उठत नव्हते. त्यातील मॅनेजर आणि स्टाफने त्यांना भरपूर वेळा रिक्वेस्ट केली की तू आप समय हो गया आप या असे चले जाओ, तरीसुद्धा त्यांनी ते मानत नव्हते. आणि मॅगी इतर सँडविच आम्हाला खाण्यासाठी आणून दे नाही तर आम्ही स्वतः जाऊन बनवून घेतो अशी प्रकारची धमकी देत होते. त्यावेळी त्यांनी घाबरून त्यांना ते सँडविच आणि खायला दिले. त्यानंतर जेव्हा बिल देण्याचा प्रयत्न केला 1,080 रुपये त्यांचं बिल झालं होतं. परंतु त्यांनी बिल देण्यास नकार दिला आणि तू मुझे जानता नाही क्या, मैं मर्डर करके आ चुका हूँ, हां मेरा नाम रोशन शनेश्वर है, ऐसा तेरे मालिक को बताओ, अशी धमकी देऊन त्यांनी बोले अभी का अभी मुझे 30,000 दे नाही तो तुमको टपका डालूंगा अशी धमकी दिली. त्याच्यावरून त्यांनी घाबरून 10,000 रुपये त्याला दिले आणि अगर आगे तुमको हे हॉटेल चालवायचं असेल तर दर महिन्याला मला 1,00,000 रुपयाची खंडणी लागेल अशा प्रकारची त्यांनी धमकी दिली आणि चाकू काढून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यासोबतचे इतर जे 3 लोक होते ते त्यांचा साथीदार यांनासुद्धा यांच्याविरुद्धसुद्धा आम्ही अपराध नंबर 102/24 कलम 384, 385, 386, 506(b) आणि 294/34 बाधवे अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे 3 आरोपी आहेत त्यांना आम्ही काल रात्री अटक केलेली आहे. त्यातील आरोपींचं नाव आहे मनीष रमेश राऊत, वय 27 वर्षे, रानम प्लॉट नंबर 111 लोखंडे नगर सुभाष नगर. या आरोपीविरुद्ध तिथे घरफोडीचे आणि इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर यश राजू भोसकर वय 22 वर्षे राहणार रामटेक, दुसरा आहे आकाश राजू वाघमारे वय 26 वर्षे राहणार रामटेक. या दोन्ही आरोपींविरुद्ध कोणत्याही प्रकारचा याचा रेकॉर्ड नाही. 3 आरोपींना आम्ही रात्री अटक केलेली आहे. आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून पुढील तपास आम्ही करत आहोत. त्यातील जो रोशन शनिश्वर आहे हा मुख्य आरोपी आहे. त्यांनीच त्यांना धमकावलेला आहे आणि खंडणी वसूल करून खंडणी माची मागणी केलेली आहे. त्या आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. त्याचं लोकेशनवर आम्ही ट्रेस करण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल स्विच ऑफ आहे. आमची DB पथक त्याच्या मागावर आहे. लवकरच त्याला अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवत आहोत. धन्यवाद. सरकार ने व्यवसाय संस्थान चलाने की एक समय सीमा तय की है. जरूरत है कि व्यापारियों ने उसका पालन करना चाहिए. जो इन नियमों का पालन नहीं करता उन पर भी कड़ी कार्रवाई करनी चाहिए. साथ ही इस तरह की घटना न हो इस ओर भी पुलिस ने ध्यान देना चाहिए. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट.